फंडामेंटल आइडेंटिटीज। फंडामेंटल आइडेंटिटी ऑफ ट्रिग्नोमेट्री, ट्रिग्नोमेट्री मधले फंडामेंटल आइडेंटिटीज म्हणजे हे जे रिलेशन्स आहेत, हे जे एक्सप्रेशन्स आहेत, हे जे फॉर्मुले आहेत, ह्या यांना काय म्हणायचं, फंडामेंटल आयडेंटिटी असं म्हणतात। आणि हे आपल्याला कुठे उपयोगाला येतं, तर आपल्याला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे, तर त्या ठिकाणी हे आपल्याला फॉर्मुले म्हणा किंवा आयडेंटिटी हे आपल्याला तिथे वापरता येतात। म्हणजेच हे काय आहे, ते टूल्स आहेत, की हे टूल्स वापरून आपण तो ट्रिग्नोमेट्रिक ते एक्सप्रेशन किंवा इक्वेशन ते आपण सॉल्व करू शकतो पटकन, म्हणजे इझिली आपण ते सॉल्व करतो। हे जर आपल्याला हे तीन रिलेशन जर माहीत असतील तर आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे फास्ट सॉल्व करू शकतो। म्हणून हे तुम्हाला फॉर्म्युले किंवा ह्याला आपण फंडामेंटल आयडेंटिटी म्हणतो, हे सगळे तुम्हाला पाठ करायचे। आता साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन, सेकंड काय, वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, थर्ड आहे वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा। तर हे तुम्हाला पाठच हवं। आता ह्या रिलेशन वरून आपण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन, ह्याच्यावरून आपण असंही म्हणू शकतो की कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर थिटा। म्हणजेच कॉस थिटा, आता कॉस थिटा पाहिजे आपल्याला, कॉस स्क्वेअर थिटा माहिती, ह्याच्यावरून कॉस थिटा काढाय, तर आता काय करणार आपण, स्क्वेअर रूट घेणार दोन्हीकडे, टेक स्क्वेअर रूट बोथ साईड, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर थिटा। पण इथे व्हॅल्यू ही प्लस असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, म्हणजे कॉस थिटा इक्वल टू प्लस मायनस वन मायनस साईन स्क्वेअर थिटा, हे सुद्धा एक रिलेशन आहे, हे आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करताना वापरू शकतो। तसंच आपण साईन स्क्वेअर थिटा असे लिहू शकतो, साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा, वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा, देअर फोर साईन थिटा इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा। आता ह्या आयडेंटिटी वरून आपण हे दोन असे रिलेशन तयार केले, हे दोन आयडेंटिटी आपण असे तयार केले आहेत। These are also called basic tools of trigonometry. Basic tools of trigonometry. तर ह्या आयडेंटिटी आपण तेव्हा वापरणार आहे जेव्हा एखादं कॉम्प्लिकेटेड एक्सप्रेशन्स आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्यावेळेस ते सॉल्व्ह करताना ते कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल म्हणा किंवा इक्वेशन किंवा एक्सप्रेशन सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या टूल्सचा उपयोग करून जर आपण घेतला तर आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह हा इझी होतो, आपल्याला तो इझिली सॉल्व्ह करता येतो। म्हणून हे तुम्हाला ह्या आयडेंटिटी पाठ करायच्या आहेत। दीज आयडेंटिटीज आर बेसिक टूल्स आर अनेबल अस टू सिम्प्लिफाय कॉम्प्लिकेटेड एक्सप्रेशन। आता दुसरं बघा, वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा। आता ह्या एक्सप्रेशन वरूनच हे एक्सप्रेशन तयार केलेले, ते आता आपण बघू कसं तयार केलंय। साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन, ऑर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू वन। फक्त आपण हे ही टर्म आधी घेतली, ही नंतर दिली। आता दोन्ही बाजूला म्हणजे आर एच एस आणि एल एच एस साईडला आपण डिवाइड करणार आहे कॉस स्क्वेअर थिटानी, कॉस स्क्वेअर थिटा, मग कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस
साइन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. आता कॉस स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा कट होतील म्हणजे इथे वन येणार. वन प्लस साइन अपॉन कॉस आपल्याला माहितीये टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ही सुद्धा एक आयडेंटिटीच आहे, हे सुद्धा एक टूल्सच आहे. आपल्याला हे कॉम्प्लिकेटेड एक्सप्रेशन मध्ये वापरून आपल्याला सॉल्व्ह करता येतं. आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मीन्स टॅन स्क्वेअर थीटा अँड वन अपॉन कॉस मीन सेक थीटा. सेक थीटा मीन्स वन अपॉन कॉस थीटा. देअरफोर वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मीन्स सेक स्क्वेअर थीटा. तर ही आयडेंटिटी आपण इथे अशी सॉल्व्ह केलेली, म्हणजे एवढी एकच आपल्याला एक्सप्रेशन वरून दुसरी आयडेंटिटी मिळाली. आता आपण हे तिसरे एक्सप्रेशन, ह्या एक्सप्रेशन वरून हे तिसरे एक्सप्रेशन तयार केलेले, हे तिसरी आयडेंटिटी टूल हे तयार केलेले. वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आता इथे आपण दोन्ही बाजूला साइन स्क्वेअर थीटाने भाग देऊ. डिवाइड बोथ साइड बाय साइन स्क्वेअर थीटा. साइन